लागिरा झालजी देव माणूस चौक या मालिका चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला किरण गायकवाड त्याच्या रिअल लाईफ स्ट्रगलबद्दल पहिल्यांदाच खुलासा करताना दिसला. घरची आर्थिक परिस्थिती, इंडस्ट्रीत येण्यासाठीचा स्ट्रगल, ठरलेलं लग्न मोडल्याने आलेलं डिप्रेशन, त्यातून स्वतःला सावरणं, या सगळ्या गोष्टीचा उलगडा त्याने इथे केला आहे. त्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात. किरण गायकवाडचे आई वडील गावाहून कामासाठी पुण्याला आले. वडील वॉचमनची नोकरी करायचे, त्यामुळे घरची परिस्थिती बेताचीच होती. आई वडील अशिक्षित, त्यामुळे किरणचा जन्म कधी झाला याची त्यांनी नोंद केली नव्हती. पण शाळेच्या दाखल्यानुसार 12 जूनला तो त्याचा वाढदिवस साजरा करतो. गणपतीच्या उत्सवात नाटक बसवणं, त्यात काम करणं, असं त्याचं चालू असायचं. पण घरच्या परिस्थितीमुळे 8वी इयत्तेत असताना त्याने शाळा सोडली आणि शाळेबाहेरच पेरू विकू लागला, भिंत पेट करायची कामं करू लागला. पण आईच्या इच्छेखातर तो पुन्हा शाळा शिकू लागला. कॉलेजमध्ये असताना मात्र मित्रांबरोबर फिरणं, मजा मस्ती करणं यातच वेळ जाऊ लागल्याने अभ्यासात मन रमेना. दरम्यान IT इंजिनियर झाल्यानंतर किरणने नोकरी केली. त्याच दरम्यान तो नाटकाचे लेखन दिग्दर्शन करू लागला. यातूनच शिवानी बावकर, निखिल चव्हाण यांच्याशी ओळख झाली. शिवानी बावकरने किरणचा फोटो तेजपाल वाघला दिला, पण तेजपालने त्याचा फोटो पाहून रिजेक्ट केला होता. पण काही दिवसांनी निखिल चव्हाणच्या इच्छेखातर तेजपालला एक ऑडिशनचा व्हिडिओ पाठवला, तेव्हा तेजपालने त्याचे कौतुक केले आणि लागिरं झालंजी मालिकेत भैयासाहेबांच्या भूमिकेसाठी त्याची निवड झाली. पुढे देव माणूस मालिकेतून तो पुन्हा विरोधी भूमिकेत दिसला. त्यावेळी आई खूप रडली होती, तेव्हा मलाही खूप वाईट वाटलं असं तो म्हणतो. त्यामुळे एखादी चांगली भूमिका करेन तेव्हाच आईला सेटवर घेऊन यायचं अशी त्याची इच्छा आहे. चौक चित्रपटात काम करत असताना किरणचं लग्न ठरलं होतं. त्या मुलीसोबत संसाराची तो स्वप्न पाहू लागला. असं घर असावं, इथे नवरा बायकोची प्रेम असावी अशी स्वप्न तो रंगू लागला. 5 महिन्यात तो त्या मुलीसोबत फक्त 2-3 वेळाच भेटला. पण एक दिवस त्याला मेसेज आला की तिचं दुसऱ्या कुणासोबत प्रेम आहे. त्यानंतर किरण खूप डिप्रेशनमध्ये गेला. त्या मुलीचंही लग्न झालं, त्यामुळे सतत विचाराने तो खचून जाऊ लागला. पण एक दिवस हे सगळं बाजूला सारून तो पुन्हा नव्याने जोमाने कामाला लागला. तिचं लग्न झालं हे लक्षात घेऊन त्याने मूव ऑन करण्याचा निश्चय केला. किरणला आता त्याच्या कामातच गुंतून राहायला आवडतं. लवकरच तो नवीन प्रोजेक्टमधून प्रेक्षकाच्या भेटीला येणार आहे.